नमस्कार, मी राम धनगर। आपण पाहत आहात वत्सगुल मलाहू। पाहुयात 28 जुलै रोजीच्या वाशिम जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी सुपरफास्ट वाशिम या सदरामध्ये। कारंजा तालुक्यातील कामरगावमध्ये शाळेच्या कंपाऊंड जवळील कडुलिंबाचे झाड अचानक उन्मळून पडल्याने काही वेळ वाहतुकीचा खोळंबा होऊन परिसरातील नागरिकांची एकच तारांबळ उडाली होती। दरम्यान अचानक उन्मळून पडलेल्या या झाडामुळे कोणतीही गंभीर घटना घडली नाही, मात्र वाळवी लागून जीर्ण झालेल्या खोडामुळे हे झाड पडले असावे, त्यामुळे गावातील इतरही झाडांपासून अशी घटना घडू शकते म्हणून गावकरी चिंता व्यक्त करीत आहेत। त्यामुळे आज होणारी जीवित हानी कळली। यापुढे जे वृक्ष म्हणजे शिकस्त झाले आहेत, ते शिकस्त वृक्ष ग्रामपंचायतीने शोधून त्याला तोडणं अतिशय गरजेचं आहे। हे जर झालं नाही तर आज मनुष्यवध, कमीत कमी 2-4 मनुष्याचा वध झाला असता। हे करण्यासाठी ग्रामपंचायतीने त्याकडे लक्ष घालणं अतिशय गरजेचं आहे। ते करण्यासाठी आम्ही आता अमरगावातली ग्रामपंचायत आणि संबंधित विभागाला ते कळवणार आहोत। ते जर झालं नाही तर ग्रामपंचायतमध्ये पुन्हा ग्रामपंचायतच्या संबंधानं या संबंधित विभागाकडे आंदोलन करावे लागेल। धन्यवाद। वाशिम जिल्ह्यातील हराळ येथील 97 शेतकऱ्यांचं जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या स्थानिक सोसायटीने 2017-18 या वर्षी पीक कर्जाचे परस्पर पुनर्गठन केलं, त्यामुळे हे सर्व शेतकरी शासनाच्या कर्जमाफी योजनेपासून वंचित आहेत। या शेतकऱ्यावर आता लाखोचं कर्ज थकित असून नवीन पीक कर्जही मिळत नसल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत पीक कर्ज माफ करण्याची मागणी केली। वाशिम जिल्ह्यातील तामचे येथील श्री संत गजानन महाराज मंदिराच्या पाठीमागे धामन प्रजातीच्या सापाची प्रणय क्रीडा सुरू होती। दरम्यान निसर्गातील ही दुर्मिळ घटना पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती। वाशिम येथील सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात 37वा पदवी वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला। यावेळी सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी तथा समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त माया केदार यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी महाविद्यालयातून हिवाळी 2019 व उन्हाळी 2020 विशेष प्राविण्य श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या 4, प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या 15 तर इतर 4 अशा 22 विद्यार्थिनींना पदवीचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय चौधरी, नॅक समन्वयक डॉ विजय पांडे, प्राध्यापक प्रकाश राठोड, प्राध्यापक अनिल काडे यांच्यासह महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती। जिल्हा परिषद महिला परिचर महासंघाच्या वतीने परिचारकांच्या विविध मागण्यांसाठी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात 26 जुलै 2021 पासून कामबंद आंदोलन पुकारले आहे। दरम्यान आज या कामबंद आंदोलनाचा 3रा दिवस असून अद्यापही जिल्हा प्रशासनाकडून आंदोलनाची दखल न घेतल्याने लहान बाळांसह आंदोलन करणाऱ्या परिचारकांच्या आंदोलनाला ऑल इंडिया ब्ल्यू टायगर सेनेचे अध्यक्ष जगदीश मानोतकर यांनी पाठिंबा दिला आहे। आमच्या महिला परिचर जिल्हा परिषदच्या समोर 3 दिवसापासून आंदोलन करण्यात होता, तरी पण आम्हाला कोणी अधिकारी आलेले नाहीत भेट देण्याकरता। आज देवची साहेब येऊन आमच्या पेंडाला भेट दिली। आमच्या मागण्या आता आमचा पगार वाढा, 18,000 मानधन मिळण्यात या, आता 3,000 रुपये मानधन आहे, त्यांना 4 किंवा 5 तारखे 10,000 रुपयेपर्यंत आमचं मानधन जमा होते आमच्या खात्यामध्ये। आणि त्याच्यात आमच्या महिलांना पोळीच्या याच्यात काम करत आहेत, काम करणाऱ्या महिलांना 1 रुपया पण कोणाच्या तर्फे मिळाला नाही। त्याच्याकरिता आमच्या महिलांना पोळी भत्ता लागू करा। आता पाहूयात वाशिम जिल्ह्यातील आजची कोरोना स्थिती। 28 जुलै रोजी वाशिम जिल्ह्यात 3 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली, तर 4 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे। दरम्यान गेल्या काही दिवसात झालेल्या 13 मृत्यूची आज पोर्टलवर नोंद झाली। वाशिम जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा हा 41,651 इतका झाला असून यापैकी 40,980 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत, तर अद्याप पावेतो कोरोनामुळे 635 रुग्णांचा मृत्यू झाला।
तर जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोनाच्या 35 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. वाशिम जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी वत्सगुल्म लाईव्हला यूट्यूबवर सबस्क्राईब तर वेबवर फॉलो करा. पाहत रहा वत्सगुल्म लाईव्ह. आपली संस्कृती आपला वसा.